सारेगम पच्या या स्पर्धकाचं नशीब पालटलं. नाळ दोन या चित्रपटात गायलं गाणं. आला रे आला सिंबा आला, सिंघम अगेन मधील रणवीर सिंगचा रावडी लुक प्रदर्शित. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित नाळ दोन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टर, टीझर आणि गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे, डराव डराव असे या गाण्याचे बोल आहेत. नाळ दोन चित्रपटातील हे दुसरं गाणं आहे. हे गाणं बच्चे कंपनींवर चित्रित करण्यात आलं आहे. चैतू, चिमू आणि मणी यांची या गाण्यात धमाल पाहायला मिळत आहे. या गाण्यात चिमुकली चिमूने सर्वांचंच विशेष लक्ष वेधून घेतलंय. यात एवढीशी गोड मुलगी तिच्या भावंडांसोबत धमाल करत आहे. तिच्यातील हा गोडवा निरागस्ता भावणारी आहे. आई मला खेळायला जायचंय या गाण्याप्रमाणे हे गाणेही आपल्याला बालपणात रमवेल. आता या गाण्यामुळे नाळ भाग दोन बघण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला लाभलेला नवोदित गायकाचा आवाज. मुळात नागराज मंजुळे हे आपल्या चित्रपटांमध्ये नेहमीच नवोदितांना संधी देतात आणि हे कलाकार या संधीचे सोने करतात. असाच हिरा ए व्ही प्रफुल्ल चंद्रा, नागराज मंजुळे आणि सुधाकर यंकट्टी यांना जयेश खरेच्या रूपात सापडला आणि झी स्टुडिओजने त्याला संधी दिली. सारेगम पमध्ये जयेश स्पर्धक आहे आणि तिथेच या सर्वांनी त्याला हेरले. खरं तर जयेश खरेने अल्पावधीतच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. येत्या दिवाळीत म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटात अजय देवगणची भूमिका प्रमुख होती. या चित्रपटाचा दुसरा भाग सिंघम 2 लाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच सिंघम अगेन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटातील रणवीर सिंगचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या समोर आलाय. रणवीरचा लुक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अजय देवगणने रणवीरचा हा लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिंघम अगेन चित्रपटात रणवीर संग्राम भालेराव म्हणजेच सिम्बा हे पात्र साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी सिंघम अगेन मधील दीपिका आणि टायगर श्रॉफचा लुक प्रदर्शित झाला होता. चित्रपटात दोघेही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. दीपिका आणि टायगरचा रावडी लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. सिंघम अगेन मध्ये अजय देवगण सह अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि टायगर श्रॉफची मुख्य भूमिका आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. या शूटिंगचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याआधीही रोहित शेट्टीने सिंघम अगेनच्या सेटवरील शूटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. 15 ऑगस्टला सिंघम अगेन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच दिवशी अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर नॉर्थ विरुद्ध साऊथ असा मुकाबला पाहायला मिळणार आहे.